आपल्याबरोबर स्प्रिंग ऑर्चिडमधले दुसरे विद्यार्थ्याचे पालक आहेत, त्यांचीही समस्या आपण ऐकून घेऊ. दादा, तुमची समस्या काय? आमची समस्या जी होती ती विद्यार्थी नाही आहेत स्कूलमध्ये. 2 वर्ष झाले कोरोना होता. 2 वर्षानंतर जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती शाळेची, ती झालेली नाही आहे. 4 ते 5 विद्यार्थी असल्यामुळे तिथं त्या जे डायरेक्टर आहेत ते प्रिन्सिपल, तर त्यांनी तिथे कुठलेही शिक्षक अपॉइंट केलेले नाही आहेत. त्यामुळे मुलांचे शिक्षणाचे नुकसान होत आहे. तर आमच्या अशी अपेक्षा होती, मागणी होती की ती शाळा एकतर मर्ज करावी दुसऱ्या शाळेमध्ये, किंवा आमच्या जे पाल्यांना दुसऱ्या शाळेमध्ये ट्रान्सफर देण्यात यावी. ओके, त्या संदर्भातलं निवेदन आत्ता दिलं गेलेलं आहे. दोन्ही पालक बरोबर उपस्थित होते निवेदन देतेवेळी, आणि आता लवकरच आपण पाठपुरावा करून योग्य ती कारवाई करून घेणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. इफ यू लाईक द व्हिडिओ, डू लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.